नमस्कार, मी स्नेहा परब किचनमध्ये आपलं स्वागत करते. अख्ख्या कुळदापासून पीठ कसा करायचा ह्या तर तुम्ही बघितलंच असाल आणि बघतही असाल ह्या बघा परब किचनवर. पण त्याच्यापासून काय बनता तर पिठी. आणि ह्या पिठीची खासियत अशी असा की आपल्याकडे कोणी पाहुणे इले कधीही इले कवाही आपल्याक न सांगता तर पटकन भात लावलो आणि त्याच्याबरोबर गेली पिठी. आणि ही पिठी एकाच प्रकारची नाही हा, दोन प्रकारची होता, एक हिरव्या मिरचीतली आणि एक मसाल्यातली. चला तर वेळ न दवडता जाऊया परब किचनमध्ये. आता आम्ही ह्या चार माणसांसाठी पिठी करतले. मी चार चमचे हे भरून घेते. ह्याच्यात चार पेले पिठी होतली. पिठी दळूक देतेवेळी आपण हळद घातलेली, हळकून घातलेला. तुम्ही जर नाही दिला असाल तर वायच अशी हळद टाकायची, नाही दिला तरी चालत, आपण हळद अशी घालायची थोडीशी. आता ह्या चांगला मिक्स करून घ्यायचा आणि ह्याच्यात आता आपण पाणी घालून घेऊया. जास्त पाणी नाही वतुचं, आपल्याला फक्त चार पेले करूची आहे पिठी. असा सुका पीठ जर आपण घातलं ना तर गुटळे होतले, म्हणून ह्या पीठ आधी असा पाण्यात कालवून घ्यायचा. आणि दीड पेलो मी पाणी घेतलं आहे आणि पीठ ह्या चांगला गुटळे असे हे बघा पिठीचे लगेच गुटळे होतात, म्हणून हे चांगले मोडून घ्यायचे. सगळे गुटळे गेलेले आहेत बघा आता तुम्ही, मस्त असा प्लेन झाला पीठ. पीठ चांगला मी पाण्यात कालवून घेतलं आहे. आता ती भुतूर ह्या टोपात मी फोडणीत घालतले, त्यासाठी गॅस पेटवते. बारको टोप घेतलं आहे, चार माणसापुरता एवढं टोप बरं होता म्हणून मी बारकोच घेतलं आहे. आता भुतूर मी तेल घालतो आहे, जास्त तेल नाही, दोन तीन चमचेच घालायचा. तुम्ही खोबरेल तेल पण वापरशाल तर चांगली टेस्ट लागता. गॅस मी बारीक केलं आहे, तेल तापला. आता मी कढीपत्तो घालतो आहे, त्याच्यावर मी लसणीचे पाकळे घेतले दोन तीन ठेचून, ते घालतो आहे. तुमका वही असतात तर आवडत असतात तर घाला, पण लसूण घातल्यावर छान लागतं पिठी. दोन मिरचे टाकले आहे कापून. मी मिरचीतली पिठी करतले आहे. चांगला परतून घ्यायचा, लसूण आपली लाल होऊ गेली आहे, मिरची पण छान तडतडली. असा आता ह्यो कांदो घालतो आहे, बारको कांदो घेतला आहे मी अख्खो. वरून कांदो कच्चो पण घालून खातात पिठी, अशी पण पिठीची मजा घेतात. माझ्या सासऱ्यांका कच्चो कांदो असलेली पिठी लई आवडता, म्हणून मी कांदो जास्त तेलात भाजणे नाही. आता जा पीठ हा तर आम्ही भुतूर वत्तलं आहे कालवून घेतलेला. घालूच्या आधी मी असा ढवळान घेतलं आहे चमच्यान. आणि एक लक्षात ठेवा, पीठ वतलास गॅस बारीक करूची जा, पण हातात सारखा ढवळत रवायचा. आता ह्याच्यात बाकीचा जा पाणी घालूचा, दोन पेले तर आम्ही घालून घेतलं आहे. त्याच भांड्यात भुतूर मी पाणी वतलं आहे आणि त्याच भांडा धुवून मी घालतो आहे. पीठ तयार करतेवेळी मी त्याच्यात घातलेलं आहे ना धने वगैरे, तर तो काय वास सुटलो हा मस्त खमंग. पिठी आपल्या करतेवेळी ढवळतच राहायची, एकदा फोडणे घातलास की बाजू व्हायचा नाही. आणि ती आपल्या घट्ट होईती नी की तुमका किती घट्ट होईन, किती पातळ होई ती तुमच्या आवडीनुसार पाणी घाला. आता बारीक गॅसवर आपण त्याला फोडणी दिलं, आता थोडीशी मोठी केलं आहे पिठी, शिजाक होई लवकर. तशी पिठी लवकरच होता, गायच्या एक पाहुणे इले आणि तुमच्याकडे डाळ जर संपली असत, भात असत, तर पटकन आपली पिठी घेतली आणि ढवळली कांदो एक चिरून. पिठीक जास्त वेळ लागणार नाही, आमका वाईस घट्टच लागतं पिठी, किती आम्ही भाकरी वांडा चपाती वांडा पण खातो. आता बघा किती आपली पिठी घट्ट होईतिली आहे ती. तुमका माझ्या तर अजून एक पेलो पाणी घालू शकतात, पिठी आवडीन खातात माणसा, एक पेल्यावर भागवत नाही, दुसरं अधिक मागतात. पिठी आमच्या घरात सासऱ्यांका तर भरपूर आवडता. खोबरा पण तुमका आवडत असत तर घाला, पण वाईस बरा लागता. मी सांगितलं ना खोबऱ्याचं तेल घातलं तरी मस्त लागतं, वायचंच खोबरा टाकायचा. दोन तीन कातना कातलास तरी बस. आणि कोथमीर तुमका पण किती होई तितकी घाला, कोथमीरचं वास आणखीन मस्त येतं. आपण धने घातलं तसंच कोथमीरचं पण वास येतं भुतूर. मी तिखट मिरची घेतलंय, ती मी एकच घातलंय चार माणसांका तेवढी बस. तुम्ही जर तिखट मिरची नसतले तर दोन तीन घाला, तुमच्या आवडीनुसार तुमका तिखट होई तर भरपूर घाला. पिठीक चांगले बुडबुडे येतात बघा. आता मी माझ्या सवयच असा माका लास्टला मीठ टाकूचा, तसा मी लास्टला मीठ टाकतोय. शेवटाक मीठ टाकलं तर कसं आपल्या अंदाज येतं ना, आपला किती जिन्नस हा, किती घालू कया. पिठीचा रंग बघा किती मस्त येईल हा, अगदी आम्ही साला काढलो ना तर पिठी आमची काळी अजिबात झाली नाही, मस्त अशी सफेद झाली आहे, सफेद धोप. आणि मस्त असा गरम गरम पिठला शहराचो भात, परब किचनवर तळलेलो बांगडो आणि ह्या पिठला मस्त असा खाऊ बसायचा.
आता आपण बघितलं होती मिरचेतली पिठी, आता मी तुम्हाला दाखवते लाल मसाल्यातली, मालवणी मसाल्यातली पिठी. आमच्याकडे दोन पद्धतीचे पिठे करे जातात. तुमच्याकडे जर हिरवी मिरची नसली तर खाय जातलास, त्यापेक्षा आपलं घरातलो लाल मसाला टाका आणि तीही पिठी छान लागतात. चला बघूया आपण. मी ही 4 चमचे पिठी घेतलं आहे, मगाशी तुम्हाला दाखवलं आहे 4 चमच्यात 4 पेले पिठी होता. तसाच भुतूर मी पाणी घालतो आहे. तुमका जर हातान नाही ढवळूचा ना तर तुम्ही तुमच्याकडे त्या मॅशरचा भांडा असतला ना त्यानेही ढवळशाल तरी चालतलात. ह्या असा पेटूचा भांडा असत ना किंवा तुमच्याकडे रवी असतली त्यांनासुद्धा पेटलास तरी चालत. ह्या नाही पीठ छान पेटला जाता. कोणाकोणा हाताक चरचरीत लागतं ना पिठी, कंटाळो येतात ढवळू. मग अशी ढवळलास तरी चांगली प्लेन अशी भुतूर मिक्स होता पिठी. बघा आता ह्याच्यात आपण मगाशी हळद घातलं ना, आता घालतलो लाल मसालो. ह्यो मालवणी लाल मसालो हा तुमका वयो तिखट कमी जास्त तसो घालू शकशान. मी 1/2 चमचा घालतो आहे. ओला खोबरा पण घालतलो तर तिखट तेवढा मारला जाता खोबऱ्यान. मसालो घातल्यावर आपण परत असा फेटून घेऊ कया, कारण मसाल्याचे सुद्धा आपल्या गुटळे होतात. मग मसाल्याचे आणि पेटीयेचे गुटळे आपण असे मोडून घेऊचे. पीठ मगासारख्या कालवून घेतलं, आता गॅस पेटवतो आहे. परत आपल्या फोडणीत देऊचा. आता 2 चमचे तेल घालतो आहे मी. तेल तापासाठी मी गॅस जरा मोठी केलं आहे. आता बारीक करतलंय. कढीपत्तो घालतोय, त्याच्या लगोलग मी कांदो घालतोय. ह्यो पण बारीक अख्खो कांदो घेतलंय. 4 माणसांका तेवढो कांदो पुरे होता. आता कांदो मी जरा लालसरच भाजतलंय मसाल्यातल्या पिठीत. कांदो थोडो लाल झालो हा. आता मी जर पीठ कालवलंय मसाल्यात ता घालतोय ह्याच्यात भुतूर. परत ह्याच्यात मी पाणी वाचलं आहे त्या भांड्यात. गॅस आपण बारीकच करूची हा. आणि ही सुद्धा आपल्याक ढवळत राहायची हा की त्या पीठ लगेच डसता भांड्यात. बघताच तुम्ही कसा टोपाक डसता. आता ज्या भांड्यात पीठ कालवलंय त्यातच मी पाणी वाचलं आहे. ही पण मी 4 पेलेच पिठी करतलं आहे. ह्याच्यात आपण आता आमसुला घालतलो कोकमा. बारकी बारकी 4 कोकमा घेतलंय ती घालतोय. वाय जसा आंबट बरा वाटता जरा पिठीत. आणि आपल्याकडे मालवणी माणसं कोकमा घालतातच पिठीत. अशी सतत ढवळत राहली की बाजून बघा आता कड येत आलो. मी वाय चमचं बाजूक करते. आता त्याच्या भुतूर मी मीठ टाकते. परत एकदा ढवळून घेत आहे. आता ही वाईस वाईस अशी घट्ट होतील या. ह्याच्यात मी खोबरा घालते. आपल्या सगळ्या जेवणात खोबरा लागता मालवणी माणसांका. आणि परत एकदा कोथमीर. पिठी तयार झाली आहे मसाल्यातली गरमागरम पिठी. पिठी कढीलो तर वायच बाजूक रवायचा की त्या ती पडपड पडपड उडता आणि त्याच्यात भाजाक पण होता. आता ही पिठी झाली आ मस्त असं कढीलो 2 मिनटासाठी. आता मी गॅस घालून देते. गरमागरम वाफाळलेलो भात घ्यायचो आणि त्याच्यावर आपली ही पिठी घ्यायची. आणि भात नुसतो कमी नाही घ्यायचो हा, शेराचो घ्यावा खाशालच. त्याच्याबरोबर घ्यायचो खारो बांगडो. आणि ही पिठी कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, माझा परब किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरू नको. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.